तंत्रज्ञानावरती तोडा लागवणं नबड लागले असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कोणाबद्दलही असं बोलणं चुकीचं आहे, आणि अजितदादा भलेही आम्ही दोन आता वेगळ्या पक्षात आहोत, पण असा शब्द अजितदादांना उद्देशून कोणीच म्हणू शकत नाही. ठीक आहे, आमच्यात मतभेद आहेत, माझ्यात तर म्हणजे मतभेद आहेतच, त्याच्यात ते हे नाही, पण खरं तर बीजेपीच्या नेतृत्वाने एव्हाना ज्यांनी हे म्हटलंय त्याला झापायला पाहिजे होतं. आपण बरोबरही घ्यायचं आणि गळाही दाबायचा, हे काय बरोबर नाही. आपल्या बरोबरच्या मित्राचा असा अपमान होत असताना बाजूच्याने बघत राहणं हे काही शुभ नाही. तर अजित पवारांनी देखील म्हटलेलं आहे की भाजप हा समोरच्या व्यक्तीला असं आहे की हे हा विधेयक हे विधेयकाची सुरुवात झाली राजीव गांधींपासून. राजीव गांधींनी पहिल्यांदा आरक्षणाच्या महिला आरक्षणाबद्दल बोलले, आणि महिलांबद्दल आत्मीयता असलेला काँग्रेस पक्ष 33% आरक्षण काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यांदा शरद पवारांनी महिलांना आणलं, तेव्हा काँग्रेसनीच एकत्रित काँग्रेस किंवा आम्ही बरोबर होतो महिलांचं आरक्षण असावं याबद्दल आग्रही. खरं तर आरक्षणाचं बिल परिपूर्ण आहे, ते फक्त लोकसभेमध्ये पारित केलं तर आजही महिलांना आरक्षण मिळू शकतं, पण फक्त चॉकलेट दाखवायचं असं गाजरवरती ठेवायचं आणि बघत राहा आणि आम्ही 29 आणणार आहोत कशाला. पूर्ण बिल तयार आहे, पूर्ण बिल पास केलेलं आहे, फक्त लोकसभेत आणा, आतवरती करून एकमताने पारित करून घ्या आणि 24 निवडणुकीत आणा ना महिलांना आरक्षण. आम्ही आग्रही मागणी करतो, आग्रही मागणी आमची. आम्ही फुलेंचे समर्थक आहोत, आम्ही फुलेंच्या विचारांवर चालत आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या बिलमध्येच होतं की महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, म्हणजे त्यांच्या घरात असो, त्यांच्या सोने चांदी व्यवहारात असो, पैशात असो, पण प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातला समान अधिकार मिळाला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना आपण आरक्षण दिलंच पाहिजे, त्याच्यात काय. मग 29 वाट का बघताय मोदी साहेब, काँग्रेसने पारित केलेलं बिल आपण फक्त अंमलात आणा, आम्ही तुमचा जय जयकार करू, मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असं म्हणू, पण तुम्ही बिलता ना, चॉकलेट दाखवण्यात.